गुड आफ्टरनून एवरीवन, नमस्कार विद्यार्थी मित्रों, परत मी पुन्हा एकदा आपल्याला भेटण्यासाठी आले आहे. आपण मैत्री अनुज नावाच्या मुलाची कथा ऐकली. त्यानं कसं केलं दुसऱ्यांना, तो कसा वागला दुसऱ्या मुलांना, त्याची मदत कशी केली, की आपण कथा ऐकली मग त्यानंतर आपण चित्रावरून कथा सुद्धा ऐकली. बरोबर ना, आठवतं ना सर्वांना चित्रावरून कथा कशी सांगायची, कशी ओळखायची हे सुद्धा आपण पाहिलं. पहा हेच आहे का, पहा माझ्याकडे बुक आहे ते हेच आहे का, पहा पहा हे चित्र आहे का, त्या चित्रावरून हा एक मुलगा, हे झाड, हत्ती, हे फळ, त्याने दिले हे, ही गोष्ट आपण शिकलो ना, आठवतं ना सर्वांना आपण काल शिकलो ही गोष्ट. आपण सर्वजण शिकलो ना, हे तीन चित्र आहेत, हे तीन, एक दोन तीन, हे तीन नंबरचे तीन चित्र आहेत, आणि ह्या चौथ्या, ह्या चौथ्या चौकोनातले आपण चित्र तुम्हाला मी काढायला सांगितलं होतं. हा होमवर्क मी तुम्हाला दिला होता, सर्वांनी केलाय ना, मला आशा आहे तुम्ही सर्वांनी केलं असणार आहे. त्यानंतर काय होईल हे चित्र, ह्या चित्रामध्ये तुम्ही काढला असणार सर्वांनी, हो ना. तर पहा आपण पुढे वळूया. पहा मी अजून एकदा सांगते, मैत्री, मैत्री हे एक चित्रवर्णन आहे, मैत्री हे एक चित्रवर्णन आहे. हा एक मुलगा आहे, पहा हा एक मुलगा आहे, हा एक मुलगा आहे, हा झाडाजवळ उभा आहे. मोठंच्या मोठं फुलं, मोठं प्रचंड असं झाड आहे आणि तो झाडाच्या जवळ हा मुलगा उभारला आहे. झाड बघा, पहा त्याला छान भरपूर बहरलेला आहे, त्याला पानं लागलेत, भरपूर फळं लागलेत, हे असं एक झाड आहे. आणि हा मुलगा असं लपून कसल्या सुद्धा उभारलाय, पहा दिसतंय का तुम्हाला, लपून उभारला सुद्धा मुलगा उभारलाय. तर त्याला समोरून, या पायवाट्यामधून समोरून त्याला कोण येताना दिसतं सांगा, कोण येताना दिसतं त्याला, त्याला एक मोठ्याचा मोठा भला मोठा प्रचंड असा हत्ती येताना दिसतो त्या मुलाला. त्या मुलाला हत्ती येताना दिसतो, मग तो साहजिकच आहे, कोणी पण आपल्याला प्राणी समोर दिसला तर आपण घाबरतोच. मग तसाच तो मुलगा, तुमच्यासारखा छोटाच मुलगा आहे, तो मुलगा घाबरतो. मग पहा काय होतो, तो घाबरून मुलगा काय करतो, आपण जर या जागी असतो तर काय केलं असतं, आपण जर या जागी असतं तर काय केलं असतं. मी तुम्हाला उमक दिलं होतं राहायला, प्रत्येकाची एकदम मजेशीर उत्तरं असतात ना वेगवेगळी, ती मला तुम्ही सर्वांनी पाठवायची आहेत उत्तरं. हा हा तुम्हाला मी ग्रोपॅट दिला होता सर्वांना. तर पहा या दुसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलंय, तो मुलगा घाबरून झाडावर चढून बसलाय. मुलगा काय केला, तो घाबरून झाडावर चढून बसला. पहा इथे दिसते का तुम्हाला, मुलगा झाडावर चढून बसलाय. त्याचा चेहरा बघा कसा आहे, चेहरा पाहायचा, तो घाबरलेला दिसतो ना मुलगा, मुलगा खूप घाबरलाय, हत्तीला पाहून तो मुलगा खूप घाबरलाय. मग त्याच वेळी हत्तीनं काय केलंय, त्याच वेळी हत्तीनं काय केलं, आपल्याशी सोंड अशी वरती केली, वर केली, वरच्या दिशेने केली. पहा अशी सोंड आपली ही वरच्या दिशेनं त्या मुलाच्या बाजूने अशी त्यानं सोंड केली. पहा दिसते का सर्वांना, पहा. तर पहा त्यानंतर काय झालंय, तो मुलगा थोडासा हसायला लागला, त्याचा चेहरा थोडासा हसतमुख आहे, त्याचा चेहरा थोडासा हसमुख झालाय. आणि त्या मुलाला काय केलं, पटकन झाडाचं फळ तोडलं आणि त्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिलं. काय केलं त्यानं, पटकन एक झाडावरचं फळ तोडलं आणि त्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिलं. पहा तो मुलगा कसा हुशार आहे, कारण त्याला ते सुचलं त्यावेळी की आपल्या समोर प्राणी आलेला आहे, त्याला आपण काहीतरी खायला दिलं तर तो आपला मित्र बनेल किंवा आपल्याला तो काही करणार नाही असं त्याला वाटलं. तो मुलगा बघा कसं, त्यानं कशी हुशारी केली, त्यावेळी त्यावेळी आपण काय करायला पाहिजे, पटकन त्या मुलाच्या लक्षात कसं आलं का, म्हणून म्हटलं तो मुलगा हुशार आहे. त्याला काय म्हणायचं, प्रसंगावधान तो मुलगा आहे, म्हणजे जो प्रसंग आपल्या समोर आला आहे त्या प्रसंगाला आपण अडचणं सामोरं केलं पाहिजे, किंवा रडत बसायचं नाही किंवा पळून जायचं नाही. या या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळतं. आणि पहा ह्या चित्रामध्ये सुद्धा आहे आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा, हे पांढरं काय दिसते पहा तुम्हाला, या पांढऱ्या रंगाचं काय दिसतं सांगा, काय हत्तीचे डोळे, हे आहेत कान, हत्तीचे कान एवढे मोठे सुपासारखे असतात. पहिल्याने सर्वांनी हत्ती
आपली हत्ती आपण सर्वांनी पाहिली बरोबर ना मग हे कान आहे हे डोळे आहे हे हत्तीचे असे सोंड आहे पाहिले ना सर्वांनी मग हे पांढरं काय आहे सांगा काय आहे पांढरं रंगाचं काय हत्तीचे दात काय हत्तीचे दात हत्तीचे दात पहा एवढे मोठेच्या मोठे आहेत पहा हे दोन आहेत बघा या बाजूला इकडे इकडे दोन आहेत तर ही गोष्ट समजली का तुम्हाला चित्रावर हे जे चित्र वर्णन आहे त्यावरून ही गोष्ट समजली तुम्हाला समजली ना मग यावरचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारले जे काही प्रश्न मी तुम्हाला विचारले होते ते पाय कोण कोणते होते मुलगा कोठे उभा आहे मुलगा कोठे उभा आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता मुलगा कोणाला घाबरला मुलगा झाडाजवळ उभा आहे आणि मुलगा कोणाला घाबरला सांगा बरं राजवर्धिनी तू सांगशील मला कोण मुलगा कोणाला घाबरला सांगशील मला बरोबर मुलगा हत्तीला घाबरला मुलगा हत्तीला घाबरला आणि पहा मुलगा झाडावर का चढला मुलगा झाडावर का चढला सांग सुहानी मला सांगशील सुहानी ठीक आहे मुलगा झाडावर चढला कारण त्याला समोरून पायावरून हत्ती येताना दिसली म्हणून तो मुलगा झाडावर चढला मग मुलाने हत्तीच्या सोनेत फळ का दिले मुलाने हत्तीच्या सोनेत फळ का दिले विजया सांगशील विजय तू सांग बरं मला कारण हत्ती आपल्याला काही करू नये तो आपला मित्र बनावा म्हणून त्यानं त्याच्या सोनेत फळ दिलं त्याला खाण्यासाठी ते सोनेत फळ दिले आणि पहा हे दोन प्रश्न मी तुम्हाला दिले होते कोणते सांगा हा गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं बघा अजून एकदा सांगते गोष्टीतील मुलाच्या जागी तुम्ही जर इथे असता तर तुम्ही काय केलं असतं हा प्रश्न मी तुम्हाला दिला होता आणि त्यावेळी म्हणतो तुम्ही सर्वांची प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असतील काहींची मजेशीर असतील काहींची घाबरवणारी असतील असं जर असं पण असू शकतो आता पहा तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्याची एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या मैत्रिणींवर लोकांना सांगायची ठीक आहे तर हे आपण मैत्रिणी गोष्टीवरून कथा आपण पाहिली गोष्टीवरून कथा आपण पाहिली तर चलावर आपण कथा कथेमधील थोडी थोडी वाक्य लिहायला सुरुवात करूया सर्वांनी काय करायचं आहे आपलं नोटबुकवरून बसायचं चला मी पाच पर्यंत म्हणते तोपर्यंत तुम्ही पेन्सिल नाही आता तुम्ही चौथीला आलाय मग आता तुम्ही पेन लिहिणार ना मग पेन लिहायचं छान अक्षरात लिहायचं खानापूर करायची नाही तर सर्वांनी पेन आणि नोटबुक म्हणजे तुमची वही हे जवळ घेऊन यायची मी पाच पर्यंत बसते तोपर्यंत तुम्ही घेऊन पाच चार तीन दोन एक आणि शून्य घेतलं सर्वांनी नोटबुक घेऊन बसला ठीक तर पहा त्या चित्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं ते आपण लिहायचं पहिलं चित्र पहा तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर आता बुक्स आहेत टेक्स्टबुक आहेत त्यातलं तुम्ही मैत्रिणीने चित्रवर्णन ओपन केलेलं असणार आहे सर्वांनी बरोबर ना चित्रवर्णन सर्वांनी ओपन केलेलं असणार आहे पान नंबर दोन वर आहे सर्वांनी बुक उघडा उघडून समोर घ्या आपल्या आणि त्यावरून आपण काय लिहायची आज वाक्य लिहायची हां चल आपण आज वाक्य लिहू तर पहा आज पहिल्यापासून आपण सुरुवात करू पहिलं चित्र दुसरं चित्र आहे तिसरं चित्र यावरून आपण सुरुवात करू तर पहा ह्या चित्रामध्ये झाडाच्या जवळ एक मुलगा उभा आहे काय आहे एक मुलगा उभा आहे असं आपण वाक्य लिहायचं आहे आपण पण तुम्ही पण माझ्यासोबत सोबतच लिहा हा आणि छान अक्षरात लिहा चुका न करता बोर्डवरच बघून व्यवस्थित लिहा चुका अजिबात करू नका हा पहिलं वाक्य काय पहा ए मुलगा उभा एक मुलगा उभा आहे पहा दुसरं वाक्य काय आहे पहा पहा चित्रामध्ये पहा तो मुलगा जिथं उभा आहे त्याच्या समोर काय आहे त्याच्या मुलाच्या समोर काय आहे
बहारदार झाड़ आहे। बहारदार हा शब्द बहारदार बहारदार म्हणजे काय मला कोण सांगेल? बहारदार साची बहारदार म्हणजे काय सांग बरं? बहारदार म्हणजे फुललेलं झाड, जसं फुललेलं त्याला भरपूर पानं फुलं किंवा फळं भरपूर लागलेलं असं झाड, मोठ्याच्या मोठं बहारदार असं झाड। इथं आहे बघा बहारदार झाड, त्याला भरपूर हिरव्या रंगाची फुल हिरव्या रंगाची पानं आहेत, लाल रंगाचं फळ आहे। तर पहा झाडाला भरपूर फळे लागली आहेत। सर्वजण ठीक आहे ना माझ्यासोबत? झाडाला भरपूर फळे लागली आहे। झाडाला भरपूर फळे लागली आहे आणि समोरून काय येताना दिसत पहा? समोरून समोरून आपल्याला हत्ती येताना दिसतो। समोरून म्हणजे काय? ती वाट कशी आहे बघा, वाट अशी तिथे रस्ता केलेला आहे का बघा, दिसतोय का बघा चित्रामध्ये? चित्रामध्ये रस्ता दिसतो का आपला? रांगोळी रस्ता नाहीये, समोरून काय आहे ही पाय वाट आहे। पहा दिसते तुम्हाला कि पहा पाय वाट आहे, पाय वाटेवरून हत्ती येताना दिसत आहे। पाय वाटेवरून हत्ती येताना दिसत आहे, पहा मी पाय वाट। पाय वाट म्हणजे काय? छोटासा असा रस्ता की ज्यावरून आपण फक्त चालू शकतो, की जिथून गाड्या जाणार नाही, अशी एक पाय वाट आहे। पाय वाटेवरून येताना दिसत आहे। पायवाटेवरून हत्ती येताना दिसत आहे। आता पहा की फळं लागले तर फळांचा रंग कोणता आहे? फळांचा रंग कोणता आहे? फळांचा रंग कोण सांगेल? सेजल तू सांगशील? हो सांग बरं। फळांचा रंग लाल आहे। बरोबर, फळांचा रंग लाल आहे। बरोबर, अजून काय पहा? आकाश दिसते हे निळ्या रंगाचं आकाश, आकाश दिसतं सर्वांना? तिथे आहे बघा तुमच्या बुक मध्ये पहा सर्वांनी आकाश। आकाश काय आहे? निरभ्र आहे। निरभ्र कसं लिहिले पहा? भ लिहिले आणि हा सर्वांचा पाय म्हणून निरभ्र म्हणजे काय? निरभ्र निरभ्र म्हणजे स्वच्छ, जिथं ढग नाही किंवा काळ्या रंगाचे ढग नाही काही नाही, असं सगळीकडे स्वच्छ निळा रंग दिसतो म्हणजे काय? निरभ्र आकाश। समजलं? निरभ्र म्हणजे काय? सर्वत्र स्वच्छ स्वच्छ आकाश दिसते, जिथं वरती काळे ठेवून किंवा काही काही दिसत नाही आकाश, असं म्हणजे निरभ्र। आकाश निरभ्र आहे। आणि पहा ह्या बाजूला ह्या हत्तीच्या पाठीमागे पहा, हत्ती आहे ना तिच्या पाठीमागे पहा जंगल आहे ना, जंगलातून प्राणी येतात, मग म्हणजे झाडाच्या पाठीमागे त्या सगळं जंगल असणार आहे। मग आपण काय लिहायचं? जंगल दिसत आहे। पहा पहा आपण लिहू
जंगल जवर आंसर है या जंगल दिसत आहे आपण सुद्धा माझ्या सोबत लिहितात ना लिहिताय ना सर्वजण हे चला आपण आता पुढच्या चित्राकडे वळूया चला दुसरं चित्र पहा दुसरं चित्र पहा काय आहे मुलगा झाडावर चढून बसला आणि हत्तीनं सोन आपली वर केली हत्तीनं आपली सोन वर केली पहा आपण आता लिहूया ना बघा दुसरं चित्र तर पहा आपण काय लिहायचं आता एक नंबर झालाय दुसरं चित्र आहे म्हणून एक नंबर झालाय आपण इथं वरती लिहूयात काय चित्र ए इथे थोडस स्टार्ट करायचं चित्र नंबर दोन चित्र दुसरं तर पहा काय लिहायचं आहे आपण दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा कुठे चढलाय सांगा मुलगा झाडावर चढला आहे मुलगा झाडावर चढला आहे त्यानंतर काय झालंय हत्तीने आपली सोंड उंचावली आहे चल घेऊया उंचावली खबर अनुस्वार आहे उंचावली आहे सवर अनुस्वार हत्तीने आपली सोड उंचावली आहे आता तिसरं काय आहे पहा हत्तीचा सोळा दात किनारा दिसतो हत्तीचा सोळा दात कोणत्या रंगाचा आहे पहा बरं हत्तीचा सोळा दात पांढऱ्या रंगाचा आहे आता पांढरा शुभ्र हा सुद्धा शब्द तुम्हाला नवीनच आहे काय पहा पांढरा आणि शुभ्र हे दोन्ही एकच शब्द आहे पांढरा शुभ्र शुभ्र म्हणजे काय शुभ्र म्हणजे सुद्धा पांढरा सफेद पांढरा शुभ्र आपण कसं म्हणतो पहा काळा कुट्ट म्हणतो ना आपण काळा कुट्ट लाल भडक पिवळ्याला काय म्हणतो आपण पिवळसर म्हणतो पिवळा धमक म्हणतो किंवा पिवळसर काळा कुट लाल भडक अशी जर काही उदाहरण पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही सांगायचे कोण सांगणार मला कोण सांगणार हर्षिता सांगशील हो सांगा हिरवागार बरोबर हिरवागार हिरवागार हा सुद्धा आपण म्हणतो ना हिरवगार गवत पसरला यायचा उभारला आपण म्हणतो ना सर्वजण तस पांढरा शुभ्र समजलं पांढरा शुभ्रचा अर्थ काय ह
एक कावळा उडत 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 यायला लागलाय आणि त्याला बहुतेक तहान लागलेली आहे सर्व. म्हणून तो काय करतोय यामध्ये पाणी आहे का शोधतोय तो. बरोबर ना. या चित्राकडे पहा सर्वांनी. कावळा उडत 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 येतोय आणि त्याला समोर मातीचं मडक दिसत. आता पहा पुढच्या चित्राकडे आपण वळूया. पहा हा कावळा आहे हीच परत झोपडी इथं आहे. हा कावळा त्या मातीच्या मडक्यामध्ये आपली चोच खाली बुडवायचा प्रयत्न करतोय. त्याला पाणी प्यायचं आहे पण ती चोच काय खाली बुडत नाहीये. इथे खाली पाणी दिसते का पहा सर्वजण. ते खाली आहे ना पाणी. मग तो पाणी कसं पिणार. पाणी प्यायला गेला तर तो खाली पडणार. त्यात असं होऊन चालणार नाहीये. मग त्याला तहान तर लागले भरपूर पण तो पाणी पिऊ शकतो. तर पहा आपण लास्ट शेवटच्या चित्राकडे वळूया. पहा एक ही झोपडी आहे. ही झोपडी इथं परत आहे. हे मातीचं मडक आहे. हेच मातीचं मडक इथं सुद्धा आहे. आणि हा कावळा जो आहे हा आपल्या चोचीमध्ये छोटे 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 खडे घ्यायला छोटे आपल्या छोट्याशा चोचीमध्ये खडे घ्यायचा तो प्रयत्न करतो. अशी ही जी सहा चित्र आहेत ही समजली ना. चित्र कशी आहेत ही यावरून तुम्हाला गोष्टीचा कुठली गोष्ट आहे गोष्टीचा अर्थ काय आहे हा लक्ष करा असेल तुम्हाला. आपण हे पाहिलं ना हे चित्र आपण क्रमाने योग्य क्रमाने लावायची आणि यावरून कुठली गोष्ट तयार होते ती गोष्ट आपण नोटबुक मध्ये लिहून काढायची छान सुंदर हस्ताक्षरात. ह्या चित्रांचा योग्य क्रम लावायचा आणि या चित्रावरून कोणती गोष्ट तयार होते ही गोष्ट आपण नोटबुक मध्ये लिहायची आणि मला सर्वांनी पाठवायची. माझ्या व्हॉट्सअप नंबरला सर्वांनी पाठवायची आहे. हा समजला आजचा होमवर्क. आणि ह्या गोष्टीला तुम्ही नाव सुद्धा द्यायचं आहे. साधी सोपी सरळ तुम्हाला पटकन लक्ष देण्यासाठी गोष्ट आहे. आपण भरपूर वेळा गोष्ट ऐकलेली आहे म्हणून काय म्हटलं त्या गोष्टीचा क्रम लावायचा नाव लिहायचं आणि गोष्ट आपण सगळी नोटबुक मध्ये छान सुंदर हस्ताक्षरात लिहायची. तर चला मुलांनो आज आपण इथंच थांबूया. आजचा होमवर्क करायला अशी अपेक्षा आहे. घरी राहा सुरक्षित राहा वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करत राहा. धन्यवाद.